आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांना आम्ही विनोदांना या राज्याचं मुक्त विद्यापीठ म्हणतो ते आदरणीय पतंगवजी कदम साहेब ज्यांनी हे प्रदर्शन भरवलं ते माजी मित्र आमदार सत्यजित भुपट्टी पाटील काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष पी एन पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ए वाय पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी खासदार माजी आमदार व्यासपीठावर उपस्थित असलेले सत्यजित पाटील यांच्या प्रेमाकर आलेले सर्व आपण शेतकरी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार बंधू भगिनी मित्रांनो मला वाटतं त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना या वर्षीपासून एक चांगली पर्वणी या सतेज कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आपल्याला मिळणार आहे. तर एक जिल्ह्यामध्ये प्रदर्शन भरतच होत आता दरवर्षी कृषी मला वाटतं शेतकऱ्यांना फार मोठं मार्गदर्शन या निमित्ताने मिळणार. ज्याला कृषी रत्न सतेज कृषी रत्न पुरस्कार दिले जात होते त्यावेळी पहिली चार पाच नावं ही दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या मी आणि पेरपाटील साहेब आले होते की दक्षिण पुरतं मर्यादित दिसते होतो नंतर जिल्ह्यातले आल्यानंतर सुद्धा पेन साहेबांनी मन मोकळेपणाला पट्टी पट्टीचं कौतुक केलं आणि ते म्हणाले की जे जे आदर्श शेतकरी आहेत त्यांचा पट्टी पट्टाने सत्कार केलेला आहे. बंधू हे खरं आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला चार गोष्टींचं विलक्षण वेळ आहे. एक म्हणजे कुस्त्या, दुसरं बैलगाडीची शर्यती, तिसरं बकऱ्याच्या टकरी आणि चौथं कृषी प्रदर्शन. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हा चारही गोष्टीवर इतका विलक्षण प्रेम करतो आणि या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना नवीन नवीन बघायला मिळते. मी दोनच मुद्द्याकडे लक्ष वेधून माझं भाषण संपवणार आहे. चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. साहेब आमचा जिल्हा बहुतांशी ऊस पिकवणारा जिल्हा आहे आणि म्हणून ज्या बहादर शेतकऱ्यांनी 100 टनाच्या वर इकडी उत्पादन काढलं त्याचा आपण सत्कार केला आणि इकडी उत्पादन वाढीसाठी त्याचा उल्लेख पट्टी पाटलांनी केला. दिवसेंदिवस उसाचं क्षेत्र आपलं क्षेत्र कमी व्हायला गेलाय. एका एका घरात आपण भाऊ भाऊ तयार होतो त्याच्या निम्मी जमीन होते आणि आता इकडी उत्पादन वाढण्याशिवाय कोणताही पर्याय आपल्याबरोबर नाही आणि म्हणून ठिबक द्वारे चांगलं उत्पादन होते आता हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. पण या शेतीकडे अधिक लक्ष देणं. दुसरं म्हणजे आता या वर्षी हार्वेस्टिंगचा फार मोठा प्रश्न आपल्या समोर आला की बीड भागातले जे शेतमजूर जे ऊस तोडणी करणारे मजूर आहेत ते या वर्षी जवळजवळ 25-30% आलेच नाही आणि म्हणून हार्वेस्टर मशीन छोटे छोटे केल्याशिवाय आता पुढच्या काळामध्ये आपला ऊस जाईल की नाही अशी शंका आम्हा सगळ्या शेतकऱ्यांना भेडसावते आणि म्हणून जे इथं मशीन उत्पादक असतील त्यांनी आता या इकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण FRP ठरवली ऊसाच्या खर्चावर आधारित म्हणजे ऊस विक्री तयार करायला आपल्याला जो खर्च होतो त्यावर आधारित आपण FRP ठरवली. परंतु साखरेचा भाव काय असावा याबद्दल कोणताही कायदा आज देशामध्ये नाही आणि आता बघितलं असाल की महिनाभर झाला सीझन चालू झाले आणि 35-35 रुपये असलेला दर आज 32-32 पर्यंत आलेला आहे आणि जे आम्ही आता FRP आधी 200 जाहीर केलेले आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून आता हे कारखाने कशा पद्धतीनं हे उसाचा दर देऊ शकतील
अशी माझ्या मनामध्ये आता शंका तयार झालेली आहे. कारण त्याचं मूल्यांकन झपाट्याला खाली महाराष्ट्राची सरकारी बँक करायला लागलेली आहे. दोन दोन पंधरवड्याचं एकत्र करून जरी बिलं दिली, शेवटच्या महिन्याचं किंवा पंधरवड्याचं बिल कशी कारखाने देणार हा गाव असून प्रश्न आहे. आणि म्हणून ज्यावेळा हा वाद सुरू होता त्यावेळी मी सांगितलं होतं की या देशाची अन्न नागरी बोर्डामधील रामविलास पासवान ज्यावेळा साखरेचे दर वाढत होते त्यावेळा सातत्याने ट्विट करायचे की आम्ही परदेशातल्या साखरांना, आम्ही स्टॉक लिमिट लावणार कारखान्यांना व्यापाऱ्यांना, आणि त्याचा परिणाम 100-100, 200-200 रुपये साखर दर उतरण्यामध्ये व्हायचा. वास्तविक हे मल्टी नॅशनल ज्या कंपन्या आहेत या देशामध्ये, म्हणजे खाण्यासाठी आपल्याला घरात फक्त 20% साखर लागते, 80% साखर हे कोको कला, पिप्सी, इशित पेय, मिठाई यासाठी लागते. आणि जणू काय या मल्टी नॅशनल कंपनीचे एजंट आहेत ते काय रामविलास पासवान असं आम्हाला वाटायचं. आणि म्हणून आता या बाबतीत दर उतरत असताना त्यांचा ट्विट एकदाही आम्ही वाचला नाही, वर्तमानपत्रामध्ये बघितला नाही. आणि म्हणून साखरेच्या दरावर सुद्धा नियंत्रण असल्याशिवाय उसाला दर मिळणार नाही. आणि म्हणून माझी चव्हाण साहेबांना विनंती आहे, आपल्याकडे दुहेरी साखरेची पद्धत झाल्याशिवाय आपल्याला अपेक्षित जो दर आहे तो मिळणार नाही. शेतकरी आता अतिशय सजग झालेला आहे, त्याची मुलं आता अतिशय हुशार झालेली आहेत, आपल्या मालाची किंमत त्यांना आता कळायला लागलेली आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना अशा या कृषी प्रदर्शनाची फार मोठी आवश्यकता या निमित्ताने होती. आता दरवर्षी हे कृषी प्रदर्शन बट्टी बट्टी भंगाळ आहे तर मला माहिती नाही, पण त्याने भरवावं अशी अपेक्षा मी त्या निमित्ताने व्यक्त करतो. आणि पुढे मागं फेस्टिवल अमिताभ बच्चन, बिचन पुत्री आणून त्याचंही कल्पना प्राप्ती होईल, स्वतः होईल. आणि म्हणून मी आणि केन पाटील साहेब तुमच्या बरोबर आहे. पुन्हा एकदा जो यावर्षी कृषी पत्राचा प्रयोग बंडी पाटलांनी केलेला आहे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. यामधून दरवर्षी शेतकऱ्यांना चांगलं ज्ञान तंत्रज्ञान अवगत होईल, जेणेकरून त्याचं उत्पादन वाढवण्यामध्ये मदत होईल, त्याला नवीन चिंता येईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि मनपूर्वक शुभेच्छा देऊन, कारण हे काय राजकीय व्यासपीठ नाही, नाही कर्ज माफी, GST यावर बराच वेळ बोलू शकलो असतो. विनाकारण या स्टेजचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षावर टीका करण्याचा आज काय आपला म्हणजे माझी मानसिकता नाही. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक सर्वांचं आभार मानून मी आपली रजा घेतो. जय जय महाराष्ट्र.